हाय, वेलकम टू यूथ ट्यूब. कधी कधी इंटरव्यू घेणारे इंटरव्यू देणारे बनतात. अनुराधा सेनगुप्ता बद्दल आता असंच होणार आहे. यू नेव्हर नो, ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्यू माझे इंटरव्ह्युइंग स्किल्स ब्रश अप होणार आहेत. सो लेट्स मीट हर. हे हाय. हाय. यप. ओके, मला सांगा, मी सतत तुम्हाला टीव्हीवर बघते. हॅलो, आय एम अनुराधा सेनगुप्ता. You're watching the Olympian effort here on CNBC TV 18. Very important to say. What is the reason for that? Emerging India, where there is a lot of money banker to the poor. You said, and as usual, the villages of Bangladesh are the setting for the Grameen Bank story. If you make the slightest of mistakes, you're... So you're saying that... I've always prepared for this victory. I thought maybe that's one of the reasons. But in an exclusive one-on-one chat... Let's take a commercial break here. But when we come back, we're going to meet a sponsor with deeper pockets and a marketing plan that promises to keep becoming swifter, higher, stronger. Anchor Maroon. शो प्रेझेंटर म्हणून, जर्नलिस्ट म्हणून, कधी 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 प्रोड्युसर म्हणून, तुम्ही ओळख करून देताना काय ओळख करता? माझा ओळख, मी म्हणते की मी टी व्ही कॉन्टेंट प्रोग्रॅमर आहे, मी कॉन्टेंट मेकर आहे. सो माय इंट्रोडक्शन इज ऑलवेज फ्रॉम द एडिटोरियल साईड. माय मेन स्किल इज प्रोग्रॅममध्ये काय असणार, प्रोग्रॅम कसं दिसणार, वेदर यू कॉल इट प्रोग्रॅम प्रोड्युसिंग or direction, that is what I like to introduce myself as. शेवटी टीव्ही वर काय जाणार? हो हो. पण सुरुवात तुमची शो प्रेझेंटर म्हणून नाही झाली? नाही, सुरुवात खूप वेगळी होती. हो, सुरुवात प्रोड्युसर म्हणून झाली. आणि अमूल इंडिया शो हे स्टार प्लस मध्ये शो होतं. निकी टुनाईट हे खूपच इनफेमस शो होतं. ते यु नो इट गॉट बॅन्ड फ्रॉम इंडियन टीव्ही. ते असं मध्ये मी प्रोड्यूस केलेलं किंवा असिस्ट केलेलं. आणि 2001 स्टोरी बोर्ड म्हणून CNBC फ्लॅगशिप मार्केटिंग प्रोग्रॅम आहे, ते शो मी प्रोड्यूस यु नो कॉन्सेप्च्युलाइज आणि प्रोड्यूस करत होती. वेन द अँकर हॅड टू गो अवे, तो ऑफिसमध्ये ते मला म्हणाला, अरे तुम्हीच शो लिहिता, तुम्हीच शो डिरेक्ट करता, तुम्ही प्लॅन करता, तुम्ही अँकर पण करा. So that is how the anchoring opportunity came about. What was your first reaction? Pahli reaction kya thi aisa gala? Pahli reaction was, ho, honar, pan, do I need to do this? Karan, to be an anchor, camera, it's a pathi maage je log ahe, ani camera je samor je log ahe, that skills zara vegla ahe. Tu ja vela anchoring suru kela, ta vela anchoring, kiwa anchor, chashe fixed notions hote. की अँकर असा दिसला पाहिजे, अँकरनी असं बोललं पाहिजे, आणि अँकरचं कम्प्लेक्शन असं असलं पाहिजे, इथपासून अगदी सुरुवात होती. हे सगळं फाईट आउट करावं लागलं? नाही नाही, फाईट आउट नाही करायला लागलं. कारण मी असं बघते की एक ट्रेंड आहे की कोणी फक्त किंवा जस्ट अँकर नाही आहे. तुम्हाला तुम्हाला काहीतरी एडिटोरियल स्किल्स लागतील. If you are to be a good anchor, either you have to be a producer, kiwa editor as a journalist, but you have to know the content. News news channel madhe tumhala jar anchor hoyla ambition ahe, then you have to know the content. hacha adhi anuradha cha ka ambitions hote college madhe astana, school madhe astana? College madhe, school madhe astana mala ek फक्त एकच अम्बिशन होता की मी जे काय करणार कम्युनिकेशनचा स्फिअर मध्ये ते असतील. ते टेलिव्हिजन घेऊन स्टार्ट करते. आणि त्यानंतर माझं एक आता एक अम्बिशन आहे की एक प्लॅन आहे की डॉक्युमेंटरीज बनवायचं. मीडियम बद्दल इतकं मॅजिकल काय वाटतं? इतकं मॅजिकल म्हणजे प्रियांका, यु नो इट्स जस्ट सो पोर्टेंट. म्हणजे तुम्ही बघा काहीतरी ब्रेकिंग न्यूज सिच्युएशन किंवा इंटरव्ह्यूजही बघा, आणि तुम्ही इंटरव्ह्यूज त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू तुम्ही वाचा आणि तुम्ही बघा तिथे किती डिफरन्स आहे. कारण तुम्हाला बिसाइड्स द वर्ड्स दॅट अ पर्सन युजेस, तुम्हाला बॉडी लँग्वेज बघायला येणार, तुम्हाला त्यांचे एक्सप्रेशन्स बघायला येणार. आणि एक्सप्रेशन्समध्ये खूपच आन्सर्स आहे. कथकली डान्सिंगमध्ये तुम्ही बघतात ना, ते असं असं करतात किंवा असं करतात, ते मला नाही जमतं. मला लाईफमध्ये शेड्स ऑफ ग्रे आहे,
ओके लाईफ मध्ये एक यु नो मिडल पाथ, इंडिया इज फेमस फॉर द मिडल पाथ, ते मिडल पाथ पण असते राईट. अँड आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ते एक्स्ट्रीम पोझिशन्स, एक्स्ट्रीम राईट पोझिशन, एक्स्ट्रीम लेफ्ट पोझिशन, एनी एक्स्ट्रीम पोझिशन मला खूप फॅशिस्ट वाटते. सेकंड थिंग इज जेव्हा मी कोणाला इंटरव्ह्यू करते की काहीतरी स्टोरी करते की काहीतरी प्रोग्राम करते विषय कोणतेही विषयवर, माझं स्टँडपॉइंट आहे क्युरिओसिटीचा. जे व्ह्युअर्स आहे जे प्रोग्राम्स पाहतात मी त्यांचं रेप्रेझेंटेटिव्ह आहे, पण माझं ओपिनियन्स आहे. मी बघते तुम्ही काय करतात, मी बघते सोसायटी कसं आहे, तर माझं जे ओपिनियन्स आहे मी तुम्हाला विचारणार. जस्ट नो सर, लोकांना इंटरव्ह्यू करताना या सगळ्या लोकांना भेटताना एक कॉमन क्युरियस थॉट काय आहे असं वाटतं? मला हे वाटतं की दे आर ऑल एक्सेप्शनल बिकॉज दे आर सक्सेसफुल. हे त्यांचं बॅकग्राऊंड खूपच वेगळं आहे, त्यांचा इन्फ्लुएन्सेस, त्यांचा आर्थिक परिस्थिती, हे सगळं यु नो ॲब्सोल्युटली वेगळं वेगळं आहे. पण त्यांचं डिझायर टू सक्सीड, त्यांचं डिझायर टू डू समथिंग एक्सेप्शनल, दॅट इज कॉमन अँड दॅट इज इन्स्पायरिंग. तुम्ही राखी सावंत म्हणा की शाहरुख खान म्हणा की सायना नेहवाल म्हणा की अभिनव बिंद्रा म्हणा की सुशील कुमार रेसलर म्हणा, इतक्या सगळ्या लोकांना इंटरव्ह्यू केल्यानंतर मला सांगा कोणाचं सर्वात जास्त इन्स्पायरिंग होतं आणि असं खूप लक्षात राहिल्यासारखा इंटरव्ह्यू कोणाचा होता? 100, 200, 300 इंटरव्ह्यूज केलेला आहे किंवा यु नो हे एक क्वालिटी जे सगळ्यांमध्ये आहे की मला काहीतरी व्हायचं आहे, माझं आयडेंटिटी तुमच्यापासून वेगळं आहे आणि हे आयडेंटिटी तुमच्यापासून वेगळं कसं व्हायचं, कसं कम्युनिकेट करायचं, हे सगळ्यांमध्ये कॉमन आहे. प्रत्येक व्यक्तीने असंख्य इंटरव्ह्यूज दिले असतात, कोणीही सेलिब्रिटी असो, प्रत्येक इंटरव्ह्यूमधून काहीतरी वेगळं एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं, ह्याच्यासाठी खूप मजदूरी करायला लागते. ओके, व्हॉट इज दॅट मजदूरी? रिसेंटली माझं जुबिन मेहताचा मुलाखत घ्यायला ऑपॉर्च्युनिटी आला आणि वेस्टर्न क्लासिकल म्युझिक यु नो मी ऐकलेलं आहे पण त्याचा अभ्यास अभ्यास गोष्ट हो आणि टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ जुबिन मेहता ते खूपच एक चॅलेंजिंग टास्क होता. जुबिन मेहताचं मुलाखतचं अगोदर मी 2 दिवस माझ्या घरी तुम्ही बेल वाजवून आला तर तुम्हाला फक्त वेस्टर्न क्लासिकल म्युझिक ऐकायला मिळालं असतं. ऑलमोस्ट एक्झाम लोक हे स्टुडंट्स कसं एक्झामचं साठी तयार करतात, बट इट हॅज टू बी इंटेन्सिव्ह स्टडिंग. मला असं वाटतं का की मला तर कॉमन मॅनला इंटरव्ह्यू करायचं, मला प्रत्येकाची एक स्टोरी काढायची. पण प्रियांका, ऍज अ कम्युनिकेटर युअर लँग्वेज हॅज टू बी स्ट्रॉंग. हे माझं कमी आहे, हे माझं शॉर्टकमिंग आहे की माझं कमांड फक्त इंग्लिशवरत आहे. हा, तर इंग्लिशवर कमांड असल्यामुळे माझं ऑडियन्स आणि माझा सब्जेक्ट गेट लिमिटेड टू पीपल हू कॅन स्पीक इंग्लिश. खूप वाईट वाटते की आय डोंट हॅव कम्प्लीट कमांड ओव्हर मराठी किंवा हिंदी, कारण माझं खूप शौक होतं की जास्त जास्त लोकांकडे माझं प्रोग्रॅम्स रीच आउट. मेहनत करणाऱ्या टेलिव्हिजन कॉन्टेंट प्रोग्रॅमरला आज भेटू. थँक्यू, खूप मस्त वाटलं. तर आता आमी तुला इकडेच ठेवणार आहोत, कारण का तू विचार कर की ह्याच्या पुढे तुला काय करायचं, तुला इथं थांबायचंय राईट. आपण घेऊया आता एक ब्रेक, पाहत राहा फक्त यूथ ट्यूब.